देशाला प्रगतीकडे नेणाऱ्या ग्रामीण विकासाचं सामर्थ्य ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानावर अवलंबून असतं. आज हेच जीवनमान उंचवण्याचा शासनाचा निश्चय आहे. पाण्याअभावी धूसर झालेली विकासाची किरण आता प्रकाशमान होऊन दूरवर पसरत चालली आहे. ग्रामीण भाग टँकर मुक्त होतोय. एका हंड्यासाठी पहाटेपासूनच महिलांना मैलोन मैल करावी लागणारी पायपीट थांबते. घरातच येणाऱ्या स्वच्छ पाण्यामुळे ग्रामीण भागातील जीवनमानात व आरोग्यातही सुधारणा होते. पाण्याचा थेंबन थेंब जपलाही जातोय. हक्काचं पाणी निर्मळ पाणी घरात आलं. या सौख्याचा सागर भरूया घागर पाण्याला वंदूया. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. उल्हासनगर मध्ये पोलिसांवर हल्ला, गुंडांना जागच्या जागी अटक. उल्हासनगर शहर हे व्यापारी वर्गाचे दळणवळण मानलं जातं. त्याचबरोबर यांना त्या चर्चेत असताना कधी मटका जुगार अड्ड्यावर छापा तर कधी गुंडांचा धुमाकूळ ऐकायला मिळतो. असाच काहीसा प्रकार समोर आलाय. काल मध्यरात्रीच्या सुमारास मध्यवर्ती रुग्णालयामध्ये तैनात असणाऱ्या उपनिरीक्षक अरुण कोपीकर यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोर हे उल्हासनगर कॅम्प क्रमांक 2 मधील रहिवासी असून आकाश गायकवाड व गणेश कांबळे असं त्यांचं नाव आहे. आरोपी आकाश आणि गणेशने उपनिरीक्षक अरुण कोपीकर यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर गणेश आणि आकाशने त्यांना शिव्या देण्यास सुरुवात केली व धक्काबुक्की करत हल्ला केलाय. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. आता या दोन्ही हल्लेखोरांवर 353, 504, 534 या कलमा अंतर्गत उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा.